मलिक सारख्या देशद्रोही माणसाच्या संगतीत असणारा व्यवहार असणारा मंत्री जेलमध्ये अटक आहे, तरीसुद्धा त्याला शेवटपर्यंत मंत्रिपदावरून काढला गेला नव्हता. अनेक गोष्टी आहेत, पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं, त्याला न्याय दिला नव्हता. अहो हे जाऊ द्या, शिवसेना प्रमुखांना हिंदुहृदय सम्राट म्हणतात. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर होते त्यावेळी आमच्यातला एकही नेता हिंदुहृदय सम्राट म्हणायला लाजत होता, त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे दसरा मेळावा जो काही शिवतीर्थावर आहे त्या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार नसणार. त्या ठिकाणी केवळ तुम्हाला सांगतो शब्द, आत्तापर्यंत सगळे शब्द आठवा, औलाद, कोथळा, गद्दार, खोके, रेडे, शरम, किंबहुना, कुठे जायचं तिथे जा. या व्यतिरिक्त तुम्हाला भाषणांमध्ये काहीतरी मुद्दे मिळालेत का? एकही मुद्दा या व्यतिरिक्त नाही. तर जो बीकेसी ह्या ठिकाणी ज्या शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत, तो जो मेळावा होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला हिंदुत्वाचे विचार ऐकायला मिळणार आहेत, भविष्यातील योजना तुम्हाला कळणार आहेत, महाराष्ट्र शासन कशा पद्धतीने काम करणार आहे ते कळणार आहे, कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळणार आहे, ऊर्जा देणारे विचार, ऑक्सिजन देणारे विचार त्या ठिकाणी होणार आहेत. त्याशिवाय आपला देशाच्या प्रगतीबरोबर महाराष्ट्राची प्रगती कशी होईल हे सुद्धा विचार त्या ठिकाणी मिळणार आहेत. वर्षभर पुरेल इतकं ऑक्सिजन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मिळणार आहे. जो कार्यकर्ता काम करतो त्याचं सत्कार किंवा त्याच्याबद्दल ओळ कौतुकसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे दसरा मेळावा जर तुम्ही म्हणत असाल तो बीकेसी या ठिकाणी होणारा दसरा मेळावा, आणि जो शिल्लक सेनेचा जो दसरा मेळावा जे तुम्ही म्हणताय त्याला दसरा मेळावा म्हणू नका, शिल्लक सेनेचा मेळावा तो शिवतीर्थावर होणार आहे. केवळ वारसा हक्क दाखवण्याकरता तो त्या ठिकाणी मेळावा होणार आहे. निष्ठा ही विचारांशी पण असली पाहिजे, केवळ वारसाशी निष्ठा असून उपयोग नाही, बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायला पाहिजेत. ते पुढे नेण्याकरता यांनी कुठेतरी सत्तेच्या खुर्चीकरता मागेपणा घेतला, आणि म्हणून आज बीकेसी या ठिकाणी जो मेळावा दुसरा होतोय केवळ बाळासाहेबांची भूमिका सोडली म्हणून बीकेसी या ठिकाणी शिंदेसाहेबांचा मेळावा होतो. सर तुम्ही जसं म्हणाला शिल्लक सेना, मात्र राजनच्या सेना खासदाराने सांगितलं की आम्हाला बाहेरनं माणसं मागवायला लागत नाही. काय काय म्हणाले ते? बाहेरनं माणसं आम्हाला मागवायला लागत नाही, पायी चालणारे लोक येतात. देवाच्या दारात ते म्हणाले ना देवीच्या इथे की माननीय खासदार आणावी लागत नाही, मुळात त्यांच्याकडे बाहेर माणसं कुठे राहिले? अण्णार कुठून? बरोबर, ते सत्य बोलले, देवीच्या दारात बोलले ते सत्य बोलले, कारण बाहेरून माणसं राहिलीच नाही आहे तर आणणार कुठून? अतिशय सत्य बोलले, त्यामुळे त्याच्यावर मला प्रतिक्रिया द्याविषयी वाटत नाही. सर बघायला तर औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतरण झाल्याच्यानंतर तिकडनं देखील कशामुळे जय्यत ते वेगळी असणार? मी तुम्हाला सांगतो, संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, अगदी विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तुम्हाला उद्या रात्री 40 ते 50 हजार लोक तर उद्या रात्री येणार आहेत. कित्येक लोक नवी मुंबईत थांबणार आहेत उद्या रात्री, त्यांना मेळावा ऐकायचा आहे, पुढे जाऊन बसायचं आहे. आणि महाराष्ट्रातून नव्हे, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू, महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व राज्यातून प्रतिनिधी त्या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार ऐकण्याकरता येणार आहेत. सर मातोश्रीच्या बाहेर राष्ट्रवादीने बोर्ड लावलं आहे, त्या बोर्डमध्ये म्हणजे एक संघटना एक विचार एक मैदान, आणि त्यांनी दसऱ्या मेळाव्याचे शुभेच्छा दिल्या. आता तुम्हाला हा जो मेळावा आहे ना, तुम्हाला मी खऱ्या अर्थाने सांगतो की खऱ्या अर्थाने ही जी सत्ता गेली ना ही आघाडीची, ती जर कोणाला जर झोंबलं असेल ना तर जास्त करून राष्ट्रवादी पक्षाला. पण पवार घराणेशाही, पवारांच्या घराणेशाहीला आणि सत्तेला तो सुरुंग लावलेला आहे. नाममात्र मुख्यमंत्री होते पण खऱ्या अर्थाने सत्ता पवार घराणं चालवत होते, आणि त्यामुळे त्यांची आज अवस्था फार वाईट झाली. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करतात. आणि तुम्ही उद्या बघा, माझ्याकडे कित्येक राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष असतील, मुंबईतले जिल्हाध्यक्ष असतील, त्यांना आदेश दिले की दसरा मेळाव्याला माणसं घेऊन जा म्हणून. पुण्यातून माणसं येणार आहेत, पिंपरी चिंचवडमधून माणसं येणार आहेत. कोण तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते का तर गर्दी वाढवण्याकरता? अतिशय वाईट परिस्थिती आलेली आणि सर्व पाहून वाईट वाटलं. सर तुमच्याकडनं ट्रेझर रिलीज झालं की तिकडनं पण ट्रेझर रिलीज होतं, एक तिकडनं ताशेर उडल्याचं ट्रेझर होतं,
नाही असं काही नाही आहे. आम्ही कार्यकर्ते, मी तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते ह्या विषयावरती काही ना काही बनवून पाठवत असतात सोशल मीडियावर, प्रवक्ता म्हणून मला पाठवत असतात, मी तुम्हाला लोकांना पाठवतो की त्यांची जी काही कल्पना आहे, त्यांच्या मनातले विचार आहे. हा जो विचार आहे शिवसैनिकाच्या मनातला विचार आहे, हिंदुत्वाचा विचार आहे, आणि त्याला वाचा आणि त्याला वाद जी दिलेली आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले, ते मी तुमच्यासमोर मांडत असतो. नारायण राणे सांगितलं की मला जर बुरवणं गेलं उद्धव ठाकरे तर मी जाईल, मात्र ते बुरवणं नाही, मात्र या ठिकाणी त्यांची यायची तयारी देखील आहे. विके सिंह सेवका हा शिवसेनेचा मेळावा आहे, ज्या शिवसेनेचे मुख्य नेते दुसऱ्या मेळाव्यासाठी कशा प्रकारची तयारी केलेली आहे? संपूर्ण राज्यातून बस सोडल्या जाणार, तर ठाणे जिल्ह्यात किती बस एकंदरीत तयार केलेली आहेत आणि किती कार्यकर्ते जमा होतो? ठाणे जिल्ह्याचा जर आपण विषय म्हटला तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातूनच जवळजवळ 250 बसेस मोठ्या बसेस आहेत, छोट्या मोठ्या अशा हजारो गाड्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भाग असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्या ठिकाणून 500-600 बसेस आहेत, छोट्या मोठ्या गाड्या आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचंड उत्साह आहे दसरा मेळाव्याचा. त्याच्यामागचं कारण म्हणजे आमचे पालक आणि आमचे जे मुख्यमंत्री आहेत ते आमचे ठाणेकर आहेत, आणि तो उत्साह लोकांच्या सगळ्या जी काही दसरा मेळाव्याची लगबग सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये दिसून येते. प्रचंड असा उत्साह आहे कार्यकर्त्यांचा आणि प्रचंड अशी लोकं जाणार आहेत, अगणित लोकं ठाणे जिल्ह्यातून जाणार आहेत. सर, खाजगी वाहनं असतील, त्याचबरोबर खाजगी बसेस देखील असतील, अशा देखील लोकं या पीकेसी ठिकाणी येणार आहेत, आणि त्या संदर्भात पार्किंग असेल, इतर विषय असेल, कशामुळे तिकडची पण देखील तयारी केली. त्या ठिकाणच्या आजूबाजूचे मग जिओ गार्डन असेल, आजूबाजूचे कंपन्यांचे गार्डन्स असतील, त्याचबरोबर अनेक पार्किंग स्लॉट आहेत त्या ठिकाणी, आजूबाजूचे रस्ते असतील, ते सर्व रस्ते आपण त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ग्राउंड आहे, आणि त्या युनिव्हर्सिटी ग्राउंडमध्ये जवळजवळ 2000 बसेस राहणार आहेत, तीसुद्धा व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. लांबून लांबून लोकं येणार आहेत, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून, विदर्भातून, मराठवाड्यातून, उत्तर महाराष्ट्रातून, गावागावातून लोकं येणार. मी तुम्हाला म्हणालो प्रचंड असा उत्साह आहे हिंदुत्वाचा विचार ऐकण्याकरता, एकनाथ शिंदे साहेबांना पाहण्याकरता, एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या आघाडी आमच्या युतीतील लोकांची भाषणं ऐकण्याकरता प्रचंड उत्साह आहे. आणि छोट्या गाड्यातून येणार आहेत, काही लोक रेल्वेने येणार आहेत, 4-5 लाखाच्या वरती गर्दी त्या ठिकाणी होणार आहे. सर, या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राजकीय क्षेत्रात देखील, की दसरा मेळाव्यात शिंदे साहेब काय बोलतील किंवा उद्धव साहेब काय बोलतील याकडे लक्ष, कसं काय असेल या काय बघायला. बघा, मला स्पष्टपणे म्हणायचं आहे की हा दसरा मेळावा, तो दसरा मेळावा, याला काही अर्थ नाही. बाळासाहेबांनी तो दसरा मेळावा जो सुरू केला त्याची टॅगलाईन होती हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्याकरता शिवतीर्थावरती या. आता जो शिवतीर्थावरती दसरा मेळावा आहे त्यांनी हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर खुर्ची करता त्यांनी आघाडी केली. नवाब मलिक घराणेशाहीला आणि सत्तेला तो सुरुंग लावलेला आहे. नाममात्र मुख्यमंत्री होते पण खऱ्या अर्थाने सत्ता पवार घराणं चालवत होते, आणि त्यामुळे त्यांची आज अवस्था फार वाईट झाली, त्यामुळे या सगळ्या गोष्टी करतात. आणि तुम्ही उद्या बघा, माझ्याकडे कित्येक राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष असतील, मुंबईतले जिल्हाध्यक्ष असतील, त्यांना आदेश दिले की दसरा मेळाव्याला माणसं घेऊन जा म्हणून. पुण्यातून माणसं येणार आहेत, पिंपरी चिंचवडमधून माणसं येणार आहेत. कोण तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते का तर गर्दी वाढवण्याकरता. अतिशय वाईट परिस्थिती आलेली आणि सर्व पाहून वाईट वाटलं. सर, तुमच्याकडनं टीझर रिलीज झालं की तिकडनं पण टीझर रिलीज होतं? नाही, असं काही नाही आहे. आम्ही कार्यकर्ते, मी तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते ह्या विषयावरती काही ना काही बनवून पाठवत असतात सोशल मीडियावर, प्रवक्ता म्हणून मला पाठवत असतात, मी तुम्हाला लोकांना पाठवतो की त्यांची जी काही कल्पना आहे, त्यांच्या मनातले विचार आहे. हा जो विचार आहे शिवसैनिकाच्या मनातला विचार आहे, हिंदुत्वाचा विचार आहे, आणि त्याला वाचा आणि त्याला वाद जी दिलेली आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले, ते मी तुमच्यासमोर मांडत असतो. नारायण राणे सांगितलं की मला जर बुरवणं गेलं उद्धव ठाकरे तर मी जाईल, मात्र ते बुरवणं नाही, मात्र या ठिकाणी त्यांची यायची तयारी देखील आहे. विके सिंह सेवका हा शिवसेनेचा मेळावा आहे, ज्या शिवसेनेचे मुख्य नेते
मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांचा हा मेळावा आहे. त्यामुळे कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब घेतले. रोहित पवार म्हणाले आम्हाला शिवसेनेला ताकद द्यायची गरज नाही, त्यांचं संघटन चांगलं आहे आणि त्यांचे कार्यकर्ते खूप खंबीर आहेत. बघा, रोहित पवार ज्यावेळी बोलतात त्याला कोणी विचारायला गेलं होतं का तुम्हाला शिवसेनेला ताकद द्यायची गरज आहे का तुम्हाला शिवसेने, म्हणजे हे लोक शिवसेनेला ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात हे शिवसैनिकाला पटत नाही आहे. राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन ज्या शरद पवारांचं ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी शेवटपर्यंत विरोध केला अशा माणसांची साथ घेऊन आपण वाटचाल करतो हे शिवसैनिकाला पटत नाही आहे. त्यांनी बरोबर सांगितलं आहे, कारण उत्साह राहिलाच नाही आहे. हे कोण येणार आहेत त्या शिवसैनिकांमध्ये उत्साह राहिलेला नाही आहे म्हणून शांततेत या म्हणून म्हटलेलं आहे. हे बघा, दसरा मेळावा जोशात या, घोषणा देत जा या, ढोल वाजवत या अशा प्रकारची टॅगलाईन होती. आता आपण सांगतो शांततेत या, कारण उत्साह राहिलेला नाही आहे. त्यांनी बरोबर सांगितलं. थँक्यू थँक्यू सर.